राजकीय सांस्कृतिक घडामोडीसाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। नमस्कार, आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज। मी आपल्या सोबत राधिका पाटील। आपण बघूया काही चालू घडामोडी। तालुका जामनेर कासली येथे दलित वस्तीतील समाज मंदिर अपूर्ण अवस्थेत। कासली येथे समाज मंदिराचे काम सन 2013-14 मध्ये अनुजाती व नवबौद्ध घटक विकास योजनेअंतर्गत समाज मंदिराचे बांधकाम केले गेले होते, परंतु समाज मंदिरातील काम काही अपूर्ण अवस्थेत ठेवलेले असून समाज मंदिराचा बांधकामाचा दर्जा आजच्या दिवशी निकृष्ट दर्जाचे काम केलेले दिसून येत आहे। या कामाचा पूर्णत्वाचा प्रस्ताव या वर्षी टाकला गेला, परंतु परिस्थिती जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांनी बोलावले असता समाज मंदिराच्या बांधकामाचा चांगल्या क्वालिटीचा दर्जा वापरला गेल्याचा दिसून येत नाही। त्यावर ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या सर्व परिस्थितीवरून दलित वस्ती सुधारणेअंतर्गत चालू असलेली कामे व झालेली कामे याची कोणतीही चौकशी प्रशासनाकडून केली जात नाही असे लक्षात येते। संपूर्ण लोक सरपंच आणि ग्रामसेवक न पैसे काढले। आपण बघत महाराष्ट्र जनता न्यूज। आज कासली या गावामध्ये आपण आलो आहे। या ठिकाणी समाज मंदिराचं काम योजनेअंतर्गत बनवलं आहे, परंतु ते कामाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि काम अपूर्ण अवस्थेमध्ये आहे। तरी आपण इथल्या काही शुद्ध नागरिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर आपलं नाव काय? आपलं नाव शंकरतो विश्राम चौघडे, तालुका उपाध्यक्ष कासली। या गावातील बऱ्याच दिवसापासून आपण गेले सांगून राहिलो की समाज मंदिराचं काम आमच्या अपूर्ण आहे, तुम्ही संपूर्ण काम आमचं पूर्ण करून द्या। ग्रामपंचायतवाल्याला 2-3 वेळा सांगून गेलो, बऱ्याचशा लोकांना चांगलं व्हिडिओकडे सुद्धा जाऊन आलो आम्ही या ग्रामपंचायतीच्या कामनेर येथे। पण ते इथं सुद्धा आमचा काहीच न्याय घेतला नाही। म्हणून किती रुपयाचं ते आता येईल आहे 6-7 लाख आता समाज मंदिर होत आहे। आता मागच्या वर्षी ते ना आता जून जुलैमध्ये पैसे काढले सर्व। संपूर्ण लोक सरपंच आणि ग्रामसेवक न पैसे काढले आणि हे जे पूर्ण काम आहे हे काम करून द्याल ते हाव सांगितलं तर आम्ही आता काढतो ते करतो आणि आता परत म्हणतो की आम्ही रिपेअर मध्ये टाकू, रिपेअर म्हणून करून देऊ असे बरेचसे आश्वासन देत आहे। ग्रामसेवकाशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधला? ग्रामसेवक सगळे कटाईन गेलो आम्ही, कोणताही ग्रामसेवकाठी आला नाही, कोणताही सरपंच बरेच वेळा सांगला आम्ही, सरपंच आले ग्रामसेवकले बीडीओकडे जाऊन आलो आम्ही। एक दिवशी 2 गाड्या घेऊन गेलो होतो बीडीओकडे बी बीडीओ त्याचे नागरिक बोलवले, ग्रामसेवक बोलवला, हा म्हणे बाबी लगेच क्लिअर करून देऊ म्हणे। पत्र व्यवहार केलेला आहे? लेखी काही दिली नाही आम्ही ना, पण आता ते म्हणा हाव सांगितलंय म्हणून आता काय लेखी द्यायचं काम पडेन आपल्याला? आवडे बीडीओ साहेबांना जर हाव सांगलं तर मग आता लेखी काय द्यायची गरज होती बाबा आपल्याला? म्हणून आम्ही काही लेखी दिली नाही। ग्रामसेवक कोण आहे आपल्या इथं? ग्रामसेवक संतोष पाटील होता त्या टायमाला। संतोष पाटील नाही ते राठोड आहे, अजून काही आम्ही सांगितलं नाही ग्रामसेवकले, पण सरपंच बॉडीला सांगितलं 2-3 वेळा।
गावामध्ये मीटिंग होता ग्रामपंचायतचा, काही मीटिंग मीटिंग नाही, तुम्ही गरम सभा सुद्धा होत नाही, होतच नाही गावात गरम सभाचा काय मुद्दा मांडणार आहे माणूस? ते जिथे दोन तीन घरात जाऊन त्यांनी सह्या घेऊन घेतात, मीटिंग करून घेतात, कोणाला मीटिंगच माहिती पडत नाही तर काय मुद्दा मांडणार आहे आपण? यावर सुद्धा कोणते काम आले, कोणतेच चांगले अजून कोणतेच केले नाही, ते भरपूर सांगताय काम गेले, अमुक दलित वस्ती काय पण एक बी सुद्धा काम चालू नाही अजून. घरकुल आपल्या गावामध्ये किती आले? घरकुल तर बरेचसे आता आलंय, 125 घरकुल सांगताय आता. रमाई योजनातले मागच्या वर्षी येल होते 8-9-7 घरकुल चालू होते, ते बी काही पूर्ण झाले नाही. आता या वर्षी काही एक का दोन वेळा काही आलंच नाही बिलकुल रमाई योजनेचा. आता तुम्ही टाकलेले प्रस्ताव? हा प्रस्ताव टाकले. आता फक्त मराठी समाजाचे घरकुल आले आणि दोन तडवी लोकांचे घर आले आता बस. तरी आपण बघू शकतो की या ठिकाणी या मंदिराचं अपूर्ण काम, पायरे सुद्धा नाही चढले, काहीच नाही लोक पाया कसं काय चढणार मंदिराच्या आजूबाजूला लाईट नाही, लाईट बरे केलेलं नाही आणि 7 लाख रुपयाचा निधी वापरून इथं पूर्ण अपूर्ण काम झालेलं आहे. अपूर्ण काम झालंय मध्ये तुम्ही पाहून घ्या ना कसं आहे तर.